वेलकम बैक टू स्मिता ब्लॉग। मी आहे स्मिता रोटके आणि आज आहे आजचा दिवस कोणता आहे? गुरुवार। आजचा दिवस आहे गुरुवार आणि आज मी हळदी कुंकूचा प्रोग्राम ठेवला आहे, तर त्याच्यासाठीच काही सामान घ्यायला चालली आहे। सगळी तयारी म्हणजे तयारीला लागत आहे आता मी, तर काही सामान आणायचे होते तर ते घ्यायला चालली, तर तुम्ही पण चला माझ्यासोबत। आली बाहेरून सामान वगैरे घेऊन आणि बाहेर आता रांगोळी काढत आहे मी, तर चला मी रांगोळी काढते आणि मग तुम्हाला पण दाखवते कशी काढते रांगोळी। तर सो माय रांगोळी इज डन, आय होप चांगली दिसत असेल, कमेंट करून कळवा। आज राकेशचं काही समजून नाही राहिलं आहे, शाळेतून होत आले आहेत आणि आतापर्यंत राकेश काहीतरी काम करत बसले होते आणि आता जेवण करणार आहेत। काय सुरू आहे? बंद करू। माझा उपवास आहे, तर राकेशसाठी खिचडी आणि चटणी बनवून दिली लसणाची। सो करा एन्जॉय मस्त। मीठ कमी आहे का राकेश? मग आधीच कसे घेऊन आले एवढं सारा मीठ? खतम, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया। तर ही अशा प्रकारे तयारी केली आहे मी हळदी कुंकवाची। असं काहीतरी डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केला, लेट सी काही चेंजेस करता आले तर अजून मी करेल। तिथं त्या टेबलवर थोडंसं सेट करायचं आहे, राकेशच्या लॅपटॉप वगैरे उचलला की तिथून सगळं व्यवस्थित करते आणि मला राकेशसाठी टिफिन बनवून द्यायचं आहे, तर ते पण बनवते। तर चला, साडेतीन होत आले आहेत आणि अजूनपर्यंत काही झालं नाही आहे, फटाफट करते मी। सो फ्रेंड्स, झालं सगळं आता, म्हणजे सगळं रेडी आहे, टिफिन पण झाला आहे राकेशचा आणि व्यवस्थित सगळं ठेवून वगैरे पण झालं आहे। तर आता बाकी आहे माझी तयारी, मग मला एका फ्रेंडकडे जायचं आहे पहिले हळदी कुंकवासाठी, त्याच्यानंतर काका काकूंना बोलवलं आहे। बघू आता ते किती वाजता येतात आणि माझं किती वाजता जाणं होते। तर राकेशला उठवते आता, कारण 5 वाजले आहेत, तर राकेश उठले की त्याची तयारी करून ऑफिसला निघतील आणि त्याच्यानंतर मग माझं सगळं हळदी कुंकवाचा प्रोग्राम सुरू राहील। चला ठीक आहे, मी तयारी करते आणि मग भेटते तुम्हाला। आणि हळदी कुंकवाला काय देणार आहे ते तर मी सांगितलंच नाही, तर हळदी कुंकवाला देत आहे मी हे वॉलेट आणले आहेत मी, मस्त आहेत, माझ्याकडे पण असंच वॉलेट आहे। तर हे वॉलेट मी हळदी कुंकवाला देणार आहे सगळ्यांना। तर चला आता पहिले पटकन तयारी करते मी। सो गायज, आय एम रेडी, खूप घाईघाईमध्ये तयारी केली। आता हर्षाचा फोन आला, त्याच्याकडे पटकन जाऊन येते आणि काका काकूंना फोन करून पाहते की ते किती वेळात येऊन राहिले आहेत म्हणून। तर चला आपण हर्षाकडे जाऊया। इकडे हर्षाकडे आली आहे, हा समोरच्या काकू आहेत। हाय। आता हळदी कुंकू झालं की मम्मी घरी जाते, मिनल वगैरे येणार आहे। तुला काही बोलायचं आहे? छान व्हिडिओ काढते तू। थँक्यू। हो या ना। व्हिडिओ दिसायला तर तुम्ही डायरेक्ट बरं झालं तयारी करून आला, साडी घालून व्हिडिओ काढणार। किती किती खोटी बोलत आहे। राकेश अंकल भी नहीं है, राकेश अंकल बोलते थे जिले खिलाने को। अश्वत को लगाओ क्या? टीका लगाने का? लाओ, ला उसमें बैठ जा, उसमें बैठ जा, बिंदा को बैठ जा ना, बैठ जा। इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाच्या कव्हर राकेश रावांचे नाव घेते मी त्यांची लवर। सोड, लवर म्हटलं का बायकोने म्हटलं, लवर म्हटलं, हा द्यायला विसरली। हाती नाही पकडत, कसे तुम्ही? दोन वर्ष पण पकडून राहिलं, आई एवढं सांगते।
that you were safe and that I will see you soon. सो गाईज झालं हळदी कुंकू वगैरे. आता एक ताई यायची आहे, ती येईल, तिची वाट पाहत बसते. आणि एक गोष्ट फनी, एक फनी थिंग झाली माझ्यासोबत, ती म्हणजे अशी की मी हा घातला आहे आणि त्याच्यासोबत प्राईस टॅग याला काढलंच नाही मी. आणि आत्ता बघायला गेली मागे काय लटकत आहे तर पाहते प्राईस टॅग. हसले असतील सगळे, काही कोणी बोलले पण नाही मला. काढून घेते आता याला. तर तिथे फोन दिसत आहे, कोणाचा आहे कोणाचा एवढ्या वेळची विचार करत आहे मी. आता जाऊन पाहिलं मी आणि डी पी पाहिली तर अश्वथची आहे, म्हणजे मीनल मोबाईल विसरून गेली. आता ती येईल आली वाटते. मीनल आवाज येत आहे, नॉक करेल आता डोअर. मीनलचा आवाज आला आणि मी खूप वेळची डोअर समोर लावून आहे की मीनल आता डोअर नॉक करेल म्हणून, पण डोअर वाजलाच नाही अजूनपर्यंत. किसका? नहीं है, है? नहीं है. ढूंढो तो मोबाइल कहाँ पे है. तो बसता तर थोड़ा वेळ. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करत आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. जर माझा आजचा हा व्लॉग आवडला असेल आणि जुने सगळे व्लॉग्स आवडले असतील तर लाईक्स आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा. विदाउट सबस्क्राईब केल्याने जाऊ नका चॅनलला. एकच काम करायचं असतं, फक्त सबस्क्राईबवर क्लिक करायचं असतं आणि त्याच्यासाठी पण पैसे लागत नाही. सो प्लीज डू इट. तर आणि जसं नेहमी मी मॅसेज देत असते तुम्हाला की सगळ्यांना मदत करत चला, ज्यांना ज्यांना गरज असते तुम्ही ज्यांना मदत करू शकता, तुमचे फ्रेंड्स और कोणी पण जे बिना ओळखीचे असतात त्यांना पण मदत करत चला, त्यांना पण मदत करत चला, कारण देववरून सगळं पाहत असतो. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.